रविवार को महाविकास अघाड़ी की ओर से शहर के दर्शन कॉलोनी मैदान पर वज्रमूठ सभा ली गई थी। रविवार को हुई इस सभा के बाद सोमवार को मैदान बचाओ समिति और भाजपा की ओर से सभा स्थल का शुद्धिकरण किया गया। स्थानिक लोगों से सभा स्थल को गंगा जल व गौमूत्र से शुद्ध कर मैदान की सफाई की। लोगों का कहना है कि नेता आकर चले गए मगर ग्राउंड खराब हुआ है, इस और किसी का ध्यान नहीं गया। महाविकास आघाडीच्या सभेच्या माध्यमातून हे आम्ही आंदोलन जे या ठिकाणी हे मैदान वाचवण्यासाठी जे चालवलेलं आहे हे सातत्यानं 8 दिवसापासून पण नागपूर सुधार पन्नासला या ठिकाणी कुठेतरी सद्बुद्धी मिळावी यासाठी ह्या ठिकाणी आम्ही गोमित्र आणि गंगाजल शिपडून हे मैदान जे अपवित्र करण्याचं काम केलं त्याला पवित्र करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि या मैदानाची पूर्ण अशी दुर्दशा होऊ नये त्यामुळे NIT ला निवेदन देऊन या ठिकाणी हे जे मैदान आहे पुन्हा या वस्तीतील नागरिकांना या ठिकाणी खेळाडूला या क्लबला या ठिकाणी मेंटेनन्सला देण्यात यावे जेणेकरून याच्यानंतर अशा पद्धतीची कारवाई किंवा हरकते NIT करणार नाही याची काळजी घेऊ। आज आम्ही या ठिकाणी मैदान 8 दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे आज या ठिकाणी आम्ही या मैदानात गोमित्र आणि गोमित्र शिपून आणि गंगाजल छिडकून हे जे अपवित्र झालेलं कालच्या महाविकास आघाडीच्या सभेच्या माध्यमातून झालेलं आहे त्याला शुद्धीकरण करण्याचं काम आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि साफसफाई जे गंदगी या ठिकाणी पसरलेली आहे त्याला आम्ही साफसफाई करून राहिलेलो। मंगलम भगवान विष्णु मंगलम कुंडलिकाक्षाय मंगलाय तनोहरि गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परमात्मा श्री गुरुदेवाय नमः। महारुद्रो त्राहिमाम शरणागतम जन्म मृत्यु जरा रोग पीड़ितम कर वंदे बोलिए शंकर भगवान की जय। कैमरा पर्सन अजीत कुवर के साथ अभिषेक पांसी BCN न्यूज़ नागपुर।